जय हिंद मित्रांनो माझं नाव आकाश आडे आणि आज बघणार आहोत आपण पोलीस भरतीचे चार मुख्य विषय त्यातला एक विषय मराठी व्याकरणबद्दल ओके तर आज आपण बघूया मराठी व्याकरणमधील काही पोर्तुगीज शब्द ओके चला सुरू करूया तर मित्रांनो आपण काही पोर्तुगीज शब्द बघूयात त्यात पहिला शब्द आहे बटाटा तंबाखू पगार बिजागरी कोबी हापूस फनस बशी तिजोरी तुरुंग साबण ना घमेले परात चावी पिस्तूल इस्त्री पेरू साबुदाना पाव पुरावा बायको भोपड़ा बिस्किट पैसे बटवा आलमारी बाद पपई कारतूस टोपी इत्यादी शब्द मित्रांनो तर मित्रांनो आणखी काही शब्द आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा लिलाव पिंप खन आरमार मचवा कोरडा खमीज पाटलोन, मेज मेसरी लवाद बतेला रोटी पलटन फित काजे कमांडर कपू शिरपेज बुज कर्नल आणि चेपे मित्रांनो हे शब्द पण खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो आता काही शॉर्टकट बघूया तर त्या शब्दांना मी काही वाक्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे त्या वाक्यांमध्ये त्यांचा वापर केलेला आहे तर तुम्ही ह्या वाक्यांना एक दोनदा वाचला तर तुम्हाला समजून येईल की हे शब्द नक्की पोर्तुगीजमध्येच येणार आहे ओके तर सुरू करूया नाताळच्या दिवशी कमांडरची पलटण कर्नलला भेटण्यासाठी जायची आहे म्हणून बादली घेऊन साबण लावून आंघोळ करून सर्व निघाले रस्त्यात काहींनी हापूस फनस पेरू साबुदाना पाव व काहींनी बटाटा कोबी भोपळाची मिक्स भाजी रोटी पपई आणि अननस खाल्ले भेटून झाल्यानंतर परत येताना भेटून झाल्यानंतर परत येताना त्यांची तंबाखू पिस्तूलचे कारतूस व टोपी तुरुंगाची चावी पगाराचा पैसा बटवा हरवून गेला यामुळे ते आता झालेला पगार तिजोरीत अलमारीत बिजागरी लावून ठेवतात तर हे होतं मित्रांनो शॉर्टकट तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ओके जय हिंद